महाराष्ट्र राज्य शासनाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष संतोष कानडे यांनी केलेलं काम माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांना अभिप्रेत असं आहे. जेव्हा सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समितीच्या जिल्हाध्यक्षांच्या नावाची चर्चा होईल तेव्हा संतोष कानडे यांनी केलेल्या कामाची नक्कीच दखल भविष्यात घ्यावी लागेल अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी संतोष कानडे यांचं कौतुक केलं. कणकवली तालुक्यातील विविध क्षेत्रातील कलाकारांना मानधन प्रस्ताव मंजुरीचं पत्र वाटप आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आमदार नितेश राणे बोलत होते. यावेळी कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष संतोष कानडे, भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत, हेमंत परुळेकर, वागदे सरपंच संदीप सावंत, भाजपा जिल्हा कार्यालयाचे प्रमुख समर्थ राणे, भाजपा प्रसिद्धी प्रमुख बबलू सावंत, सदा चव्हाण यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. ज्या पण पदावर बसायचं त्या पदाला न्याय देण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे. राणे साहेबांनी नगरसेवक पासून मुख्यमंत्री, मुख्यमंत्री पासून केंद्रीय मंत्री, ज्या ज्या पदावर राहिलेले आहे त्या त्या पदाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी एक मला उत्तम उदाहरण एकदा आम्हाला सांगितलेलं की तिथे जे मी त्या फलक बघत होतो मुख्यमंत्र्यांच्या यादीचे आणि मी तेव्हाच ठरवलं होतं की जेव्हा वाचत 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 लोक खालती येतील आणि माझं नाव वाचतील तेव्हा लोक 2 मिनिटं तरी थांबले पाहिजे. मला वाटतं राणेसाहेबांच्या कार्यकर्त्यांमध्ये हेच गुण येणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ते तंतोतंत गुण आमच्या संतोष कानडेजींनी घेतल्याबद्दल मी त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो. याची कारणं पण आहे आणि आमचा स्वार्थ पण आहे. जसं मी आवर्जून जातो, मला शेवटी आपल्याच विचाराचे पक्षांचे अन्य ह्याच्या अगोदर प्रमुख राहिले गेलेले आहेत ह्या मानधन समितीचे, पण ज्या अर्थी किंवा ज्या जोमाने आणि जिद्दीने आणि मेहनतीने आमच्या संतोष कानडेजी पद मिळाल्याच्या क्षणापासून, म्हणजे ते दुसरी सकाळ पण ते थांबले नव्हते, पण त्या क्षणापासून त्यांनी जे काम केलेलं आहे आणि दिसणारं काम केलेलं आहे, ह्या प्रत्येक कलाकारांच्या हातात असलेलं हे पत्र म्हणजे त्यांच्या आयुष्यातले एक फार मोठं मेडल आहे, अवॉर्ड आहे, पुरस्कार आहे. आणि हे जे काय आज आम्ही करतो आहे, हे जे काय माझ्या हस्ते दिलं असलं तरी ह्याची मागची मेहनत, ह्याची मागची धावपळ, ह्याची मागचा चिकाटीपणा आज सगळ्याचा सगळा आमचा संतोष कानडेजींचाच आहे. ते मी आवर्जून तुम्हाला उल्लेख करतो कारण मला माहिती आहे ते स्वतःच्या तोंडाने ह्या गोष्टी सांगणार नाहीत, म्हणून सांगण्याचं काम त्यांचं सहकारी म्हणून मीच करायला पाहिजे. त्यांनी कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर असं एकही अधिवेशन झालेलं नाही जेव्हा ते माझ्याकडे अधिवेशनामध्ये आले नाहीत आणि मला माझ्याबरोबर संबंधित मंत्र्याकडे गेलेले नाहीत. म्हणजे आमचे सुधीरभाऊ मुनगंटीवार आहेत, ते प्रत्येक अधिवेशनाकडे संतोष कानडेजी मला फोन करतात, मला सांगतात की नितेशजी आपल्याकडे इथे कला अकॅडमी झाली पाहिजे, आमच्या कलाकार आमच्या कलाकारांची संख्या, मानधनाची संख्या वाढवा, कलाकारांची संख्या वाढवा. ही जी काही तळमळ आहे ही तळमळ जनतेसमोर आणि कलाकारांच्या समोर येणं गरजेचं आहे. याही नंतर अध्यक्ष निश्चित पद्धतीने येतील, पण जेव्हा जेव्हा कलाकार मानधन समितीचं नाव घेतलं जाईल तेव्हा आमच्या संतोष कानडेजींच्या नावापुढे लोक निश्चित पद्धतीने 2 मिनिटं थांबतील आणि अभिमानाने सांगतील. याबद्दल त्यांचं सहकारी म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. प्रहार डिजिटलसाठी मयूर ठाकूर, कणकवली.